शालेय पोषण आहाराचे साहित्य काळ्या बाजारात. निमगाव येथील शाळेतील शालेय पोषण आहाराचे साहित्य गाडीत भरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमधील शालेय पोषण आहाराच्या तांदुळासह इतर साहित्य एका वाहनात भरण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सदर साहित्य हे काळ्या बाजारात विकण्यासाठी जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी सदर वाहन पोलीस स्टेशनला लावले आहे. काल 6 एप्रिलला शाळेचे मुख्याध्यापक M.A. राठोड यांनी सकाळची शाळा सुटल्यानंतर सर्व शिक्षक व शिपायांना घरी जाण्याचे सांगून ते स्वतः शाळेतच थांबले व त्यानंतर MH 28 74 79 क्रमांकाची गाडी शाळेत आली व त्यामध्ये शाळेतील शालेय पोषण आहाराचे 17 कट्टे तांदूळ, मुगडाळीचे 3 कट्टे वाटाणे, मुगडाळीचे 3 कट्टे व तेलाचे 15 डबे असे भरण्यात आले. त्यानंतर या संदर्भाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षकांनी शाळेत पोहोचून पंचनामा केला. सदर वाहनधारकाकडे माल पुरवठा करण्यासाठी लागणारे गेटपास नसल्याचे यावेळी समोर आले. नांदुऱ्याचे ठाणेदार विलास पाटील यांनी पाहणी करून सदर वाहन पोलीस स्टेशनला लावले आहे. दरम्यान निमगाव येथे रस्त्याचे काम चालू असल्यामुळे मोठी गाडी येत नसल्यामुळे दुसऱ्या गाडीमध्ये माल पाठवल्याचा खुलासा शालेय पोषण आहार अधीक्षक अनिल तरमळे यांनी केला आहे. आजकाल मात्र या पोलिस चालू झाले.